बेपत्ता विद्यार्थ्याचा मृतदेह एका विहिरीत आढळल्यानं परतूरमध्ये खळबळ उडाली आहे. परतूर तालुक्यातील वरफळ इथला दीपक मुकिंद खंडागळे हा विद्यार्थी 3 दिवसापासून बेपत्ता होता. 3 दिवसानंतर वरफळ शिवारातील ज्ञानेश्वर खराक यांच्या विहिरीत दीपकचा मृतदेह आढळून आला. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई करत मृतदेह बाहेर काढला. जालन्याहून सुयोग खर्डेकर, MCN News, जालना.